तर नमस्कार मित्रांनो, स्मार्ट फार्मर व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकातील दुसरी व शेवटची फवारणी आपण या व्हिडिओमध्ये कोणती घ्यायची व कशी घ्यायची याविषयी मित्रांनो माहिती घेणार. तर मित्रांनो, मी खूप असे व्हिडिओ पाहिले की त्यामध्ये तूर पिकास तिसरी फवारणी, चौथी फवारणी असे खूप व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, तूर पिकाला एवढा जास्त फवारण्या कधीच करणे गरजेचे नाही. तूर पीक हे मित्रांनो एवढे खर्च करण्याची खूप गरज नाही. जेवढा खर्च कमी होईल तेवढं कसे होईल हे आपल्याला पाहणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी मित्रांनो, जास्त काही फवारण्या करत बसणे काय गरजेचे नाही. तर मित्रांनो, आपल्या तूर पिकास दोन फवारण्या केल्यास खूप चांगल्या प्रकारे आपले तिथे तूर पिकाचे नियोजन होते व तिथे आपल्याला चांगले रिझल्ट व उत्पन्न पण चांगले मिळते व तिथे आपला खर्च पण कमी होतो मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तेच आपण तूर पिकातील दुसरी व शेवटची फवारणी कोणती करायची या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार. तर मित्रांनो, तूर पिकात पहिली फवारणी त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनला आहे, तो पाहिला नसल्यास आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तो आपण पाहू शकता. तर मित्रांनो, दुसरी फवारणी करताना मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की तूर पिकात जे आहे ते आपल्या शेंगा लागल्याच्या अवस्थेत व आपल्या तूर पिकास थोड्या थोड्या प्रमाणात दाणे भरण्याच्या अवस्थेत तिथे आपल्याला दुसरी फवारणी करणे खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, या दुसऱ्या फवारणीत मित्रांनो महत्त्वाचं आहे की तिथे आपल्याला आळीला कंट्रोल करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तिथे शेंगा असतात आपल्या तूर पिकास तिथे आळीचा अटॅक भरपूर प्रमाणात होतो. तर मित्रांनो, आपल्याला आळीचे नियंत्रण करण्यासाठी एक कीटकनाशक घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झॉइड 5% हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करते आळीवर व स्वस्तात आपले तिथे नियोजन होते. तर हे कीटकनाशक घ्यायचे आहे इमामेक्टिन. आपल्याला प्रोक्लेम नावाने मार्केटमध्ये मिळते, इतरही कंपन्याची मिळते, ते आपण घेऊ शकत. तसं मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहे एक आपल्या तूर पिकास इमामेक्टिनमध्येच ॲड करून आपल्याला तूर पिकासमध्ये प्लॉटमध्ये आपल्या गॅस बनण्यासाठी आपल्याला तिथे क्लोरोपायरिफॉस 50% वाले आपल्याला तिथे 0.5 ml प्रति लिटर हे घ्यायचे आहे व इमामेक्टिन पण 0.5 ml 0.5 g प्रति लिटर व क्लोरोपायरिफॉस 50% वाले घ्यायचे आहे ते पण 0.5 ml प्रति लिटर. तर मित्रांनो, क्लोरोपायरिफॉस का बरं घ्यायचे आहे? तर मित्रांनो, क्लोरोपायरिफॉस घेतल्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये गॅस बनतो व तेथे आळीचे खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. तसेच मित्रांनो, आपल्याला आणखी एक घ्यायचे आहे, ते म्हणजे त्यामध्ये आपल्याला 0.534 200 लिटर पाण्यासाठी म्हणजेच 1 एकरसाठी 0.5 kg 0.534 घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला हे 3 औषधे घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, इमामेक्टिन बेन्झॉइड प्रति लिटर 0.5 g तसेच क्लोरोपायरिफॉस प्रति लिटर 0.5 ml व त्यामध्येच आपल्याला 1 एकरसाठी 0.5 kg 0.34 घ्यायचे. 0.34 घेतल्याने मित्रांनो आपल्याला तिथे दाणे भरण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते व तुरीचे शेंगे आपल्याला तिथे दाणे चांगल्या प्रकारे भरलेले जाणवतात. तर मित्रांनो, ही फवारणी करताना आपल्याला खूप कमी पैशात व खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तिथे रिझल्ट येतो व आपले तिथे पैसे वाचतात व आळीचे तसेच आपल्या तूर पिकातील फुगवणीचे पण तिथे काम होऊन जाते मित्रांनो. तर मित्रांनो, ही झाली तूर पिकातील दुसरी व शेवटची फवारणी. मित्रांनो, जास्त काही फवारणी करण्याची खूप गरज नाही तूर पिकात. तूर पीक हे जास्त फवारण्याची गरज नसते मित्रांनो व उगाच आपण काही ती जास्त एकूणमेकाचे ऐकून जास्त फवारण्या करणे खूप चुकीचे आहे मित्रांनो. तिथे आपला खर्च वाढतो व तिथे खर्च वाढल्यास आपल्याला मित्रांनो खूप प्रकार पैसा आपला खराब होतो. त्यामुळे आपल्याला तिथे दोनच फवारण्या करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, ह्या फवारणीसाठी आपला खर्च जो आहे तो खूप कमी येतो. तो आपल्याला म्हणजे 500 रुपयामध्ये आपले 1 एकर खर्च भागून जातो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकातील शेवटची व दुसरी फवारणी पाहिली आहे. ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला कोणतीही फवारणी घेण्याची गरज नाही मित्रांनो. आपल्या तूर पिकात नंतर पुन्हा आळी आपल्याला दिसणार नाही व तेथून आपले एकदा का शांगाने बरं झाल्या ते तर नंतर आपल्या तूर पिकात आळीचा अटॅक होत नाही व आपले तूर पीक काढण्यास येते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.